चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या कक्षात घुसून एका इसमाने स्वतःवरच चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली प्रसंगावधान राखत सुरक्षा हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली लक्ष्मण पवार असे या जखमी इसमाचे नाव आहे तो लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी आहे सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे काही दिवसांपूर्वीच आयुक्त मोहिते यांना सुरक्षा रक्षक देण्यात आली शहरातील समस्या घेऊन शिष्टमंडळ नागरिक आयुक्तांच्या भेटीसाठी येतात अशा भेटीत अनेकदा वादविवाद होतात मात्र आजपर्यंत असा प्रकार झाला नव्हता दुपारी आपल्या कक्षात आयुक्त असताना पवारांनी त्याच्या स्वीय सहाय्यकाकडे त्यांची भेटीची वेळ मागितली थोड्याच वेळानंतर पवार यांना आयुक्तांच्या कक्षात प्रवेश मिळाला आयुक्त आणि पवार दोघेच होते अचानक आयुक्तांनी भेदरलेल्या अवस्थेत मोठ्याने हाक मारली सुरक्षा रक्षकाने आत प्रवेश केला आणि समोरचे दृश्य बघून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली पवारांनी स्वतःवरच चाकूचा हल्ला केला यात ते जखमी झाले अगदी क्षणभरात झालेला प्रकार मणपातील कर्मचाऱ्यांना माहिती झाला त्यांनीही आयुक्तांच्या कक्षाकडे धाव घेतली प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान शहर पोलिसांना या झालेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली ते पोहोचले आणि पवारला ताब्यात घेतले त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे ते मनोरुग्ण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे